माहूर विधानसभा मतदारसंघ हा ओबीसी बंजारा आदिवासी मुस्लिम बौद्ध यांचा समावेश असलेला बहुरंगी बहुठंगी व माजलेल्याची मस्ती उतरवणारा जागरूक मतदारसंघ अशी ओळख आहे या मतदारसंघात तीन वेळा विधानसभेत नेतृत्व करणारे माजी मंत्री के उत्तमराव राठोड दोन वेळा आमदार व महसूल मंत्री राहिलेले भाजपाचे डी पाटील दोन वेळा आमदार झालेले कैलासवासी किसनराव पाचपुते हे मातब्बर अजात शत्रू भ्रष्टाचाराचा डाग नसलेले नेते याच मतदारसंघात काही कारण नसताना पराभूत झाले होते याची आठवण अनेक पक्षात प्रवास केलेले भीमराव केराम तसेच राष्ट्रवादीकडून तीन वेळा निवडून आलेले व दोन वेळा पराभूत झालेले माजी आमदार प्रदीप नाईक हे मात्र मागचा इतिहास विसरून या निवडणुकीत में दोही शेर असा प्रचार त्यांच्या चेल्या चपट्यामार्फत करवत आमदारकीचे दिवा स्वप्न पाहत आहेत किनवट माहूर विधानसभेसाठी अनेक पक्षाकडून उभरते धडाडीचे सुशिक्षित व दमदार नेते नेतृत्व ज्या दोन महिलांचा समावेश आहे ते नव्या जोमाने पुढे येत आहे नेमकी हीच बाब आमदारकी ही आपली मक्तेदारीचा आहे असे समजणाऱ्या नेत्यांना खटकत आहे प्रमुख इच्छुकात बऱ्याच काळापासून मराठ्यांशी राजकीय पकड कमी झाल्याने काँग्रेसचे सहकार महर्षी म्हणून ओळख असलेले नामदेवराव केशवे हे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडी तुटल्यास त्यांनाच मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे शिवसेनेची आघाडी तुटल्यास सव्वा लाख ओबीसी मतदार असलेल्या मतदारसंघात शिवसेना उभाट्या गटाचे विधानसभा प्रमुख ज्योतिबा खराटे मैदानात उतरल्यास जातीच्या भरवशावर डिंग्या मारणाऱ्या आजीमाजींना भारी पडणार आहे भाजपाकडून राज्य पातळीवरील महिला नेत्या सौ संध्याताई राठोड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उत्तरचे ॲडव्होकेट अविनाश राठोड सध्या कुठल्याही पक्षाचे लेबल नसलेले अल्पावधीत लोकप्रिय झालेले सचिन नाईक हे वनमंत्री नामदार संजय राठोड यांचे मेवणे असल्याने शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत या उलट माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ जनाबाई डुडुळे यांचे आंध समाजात प्रस्थ असून कैलासवासी पाचपुतेनंतर पुन्हा आंध आदिवासी समाजाचा प्रतिनिधी विधानसभेत जावा म्हणून आघाडीतर्फे संपूर्ण समाजाच समाजच निकराचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे जंगलमे केवळ दो शेर ही संकल्पना हवेत विरणार असून प्रत्यक्षात काय होईल हे मतदार राजाच ठरवणार याचे मात्र बऱ्याच जणांना विस्मरण झाले आहे शेवटी ओबीसी आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न तालुक्यात अल्पसंख्याक असले तरी जरांगेंचा मराठा पॅटर्न आदिवासी व बंजारा समाजात उमेदवारीकडून पडणारी उभीफूट ओबीसीचे एकीकरण मुस्लिम व बौद्धांचे राजकारण विकासकामात अनेक राजकारणांचा भ्रष्टाचारी धुडकूच तीर्थक्षेत्र विकासाबाबत जाणीवपूर्वक झालेले दुर्लक्ष शेतकऱ्यांशी न झालेली कर्जमाफी खंडित विजटा कोठ्यावधीचे बोगस तलाव व बंधारे शून्य असलेले औद्योगिकरण प्रचंड भ्रष्टाचाराने माखलेली जलजीवन योजना याबाबत आजी माजी आमदारांची बोटचेपी भूमिका मतदारसंघातील कळीचे मुद्दे असून एखादा नवोदित कासव सशाच्या शर्यतीप्रमाणे पुढे निघून गेल्यास नवल वाटण्याचे कारण नाही